दिल्लीतील ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनच्या सर्वेक्षणात इचलकरंजीतील डी के टी ई इन्स्टिट्यूटनं प्रथम क्रमांक पटकावला आहे सर्वोच्च पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील डी ई ही विनाअनुदानित एकमेव इन्स्टिट्यूट आहे त्यामुळं इचलकरंजीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा होला असल्याचं संस्थेचे अध्यक्ष कल्लाप पांडा आवाडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन आणि कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमानं झालेल्या सर्वेक्षणात देशातील नऊ हजार पाचशे चोवीस कॉलेजनी सहभाग नोंदवला होता त्यापैकी चार हजार सातशे नव्वद कॉलेजेस पात्र ठरली त्यापैकी केवळ सातशे चव्वेचाळीस कॉलेजेस ऑनलाईन माहितीद्वारे सहभागी झाली होती अंतिमतः बावीस कॉलेजेसचं विस्तृतपणे सर्वेक्षण झालं उद्योगाला पूरक शिक्षण प्राध्यापक विद्यार्थी गुणोत्तर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय करार संशोधन अभ्यासक्रम प्लेसमेंट अशा विविध मुद्द्यांचा विचार यात करण्यात आला त्यातून इचलकरंजीतील डीकेटीईच्या टेक्स्टाईल अँड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटनं प्रथम क्रमांक पटकावला देशपातळीवरील प्रथम क्रमांक पटकावणारी महाराष्ट्रातील डीकेटीई ही विनाअनुदानित एकमेव इन्स्टिट्यूट आहे त्याबद्दल अभिमान वाटत असल्याचं संस्थेचे अध्यक्ष कल्लापण्णा आवाडे यांनी सांगितलं यावेळी प्रकाश आवाडे सपना आवाडे प्रकाश मोरे अशोक सौंदत्तीकर सुनील पाटील प्राचार्य डॉक्टर पी व्ही कडोले डॉक्टर यू जे पाटील यांच्यासह संस्थेचे विश्वस्त उपस्थित होते